राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजय झाले. या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला. काँग्रेसचे भाई जगताप विजय झाले, तर चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे सेफ उमेदवार मानले जात असताना चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. हंडोरेंच्या पराभवामुळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या विश्वासघाताचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. सदरचे आंदोलन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांकडे आवेदन करून जी आत्ता विधान परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेते व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब यांचा महाविकास आघाडीतील काही गद्दार आमदारांनी त्यांना मतदान न केल्यामुळे त्यांचा आज पराभव झाला आणि तो पराभव आंबेडकर जनतेच्या जीवावरही लागलेला आहे, आमच्यासुद्धा जीवावर लागलेला आहे. कारण एक दलित नेता जर पुढं जात असेल तर त्याला रोखण्याचं काम या महाविकास आघाडीतील काही काँग्रेसच्या काही गद्दार आमदारांनी केलेलं आहे. कारण ही या पूर्ण निवडणुकीमध्ये सर्व ओपनमधले असून फक्त एकच दलित नेता होता, त्या दलित नेत्याला पाडण्याचं काम या जातीवादी लोकांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने याचा निषेध करण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये याचा त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतील. कारण दलित समाज हा त्यांच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मी आपण बोलतो. यावेळी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड, अरविंद नरवडे, तुषार वाव्हळ, संदीप वाव्हळकर, आकाश काळे, अनिल बोधक, रमेश गायकवाड आदींसह चंद्रकांत हंडोरे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर.